जागृती न्यूज को सबस्क्राइब करे। जय भारत, मी विशाल, जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी। आज प्राध्यापक सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली गणराज्य आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या गणराज्य महाआघाडीमध्ये डॉक्टर सुरेश माने हे सुद्धा सहभागी आहेत। आता आमच्यासोबत डॉक्टर सुरेश माने साहेब आहेत। माने साहेब, ह्या आघाडीच्या संदर्भामध्ये काय सांगाल? आघाडी आणि महाराष्ट्रातील सर्वच समतावादी आणि संविधानवादी मंडळींचं आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात एक स्पष्ट धोरण आहे। महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मतांचं भाजपा शिवसेना विरोधी मतांच्या वोट बँकचं ध्रुवीकरण होऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये एक राज्यघटना, लोकशाही, समतावादी व्यवस्था या सगळ्या मूल्यांच्या वरती आधारित असणारी राजकीय पद्धती एक सुदृढ व्हावी आणि ती होण्यासाठी एक मोठी महाआघाडी असेल किंवा आपण त्याला अँटी बी जे पी कॅम्प म्हणू शकतो, अशा प्रकारचं गैर भाजपा शिवसेना अशा प्रकारची एक मोठी महाआघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण यावी आणि त्या आघाडीच्या माध्यमातून देश महाराष्ट्रासंबंधीचे विकासाच्या पासून ते अगदी भीमा कोरेगावच्या पर्यंत किंवा आरक्षणाच्या प्रश्नापासून ते आत्ताच्या अगदी 13% रोस्टर पॉईंट जे आला त्या इथंपर्यंत अशा अनेक प्रश्नांची व्याप्ती आहे। मग आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम आरक्षणांचा, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील, ओबीसींची जनगणना असतील, शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा मग अगदी गायरान जमिनीसारख्या प्रश्नाची बाब असेल, याबाबत एक ठोस कार्यक्रमाच्या आधारे, नुसतं राजकीय समीकरण न बनता ठोस कार्यक्रमाच्या आधारे एक महाआघाडी अस्तित्वात यावी अशी महाराष्ट्रातल्या अनेक संविधान अधिष्ठान मानणाऱ्या लोकशाही अधिष्ठान सर अशीच आघाडी यापूर्वी वंचित बहुजन आघाडी या नावाने निर्माण झालेली आहे, जे तुम्ही आता नाव घेतलेलं आहे की मुस्लिमांना न्याय मिळाला पाहिजे, आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे किंवा भारतीय संविधानाला वाचविण्यासाठी किंवा बी जे पीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी हे सगळे उद्दिष्ट वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत, तरीही आपण हे नवीन आघाडी निर्माण करण्याचं काय करणार? एकतर वंचित बहुजन आघाडी आणि ह्या काही दुसऱ्या आघाड्या काही एकमेकाच्या प्रतिस्पर्धी आहेत असं समजण्यातलं अजिबात कारण नाही। अजेंडा जर एक असेल तर दोघांचा निवडणुकीच्या राजकारणात कुठे ना कुठे समेट होऊ शकतो आणि म्हणूनच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांचीसुद्धा अजून वंचित बहुजन आघाडीबरोबर बोलणी सुरूच आहे आणि त्यामुळं एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणून आपण पाहण्याचा काही प्रयत्न करू नये। पत्रकारांनीही तसं काही उभं करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही। हा सर्व जनतेच्या मनातला प्रश्न आहे सर। नाही, जनतेच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर मी म्हटलं ना की अजूनही कुठल्याही बाजूनं फुलस्टॉप दिलेला नाही आणि फुलस्टॉप दिलेला नाही याचा अर्थ प्रक्रिया सुरू आहे आणि प्रक्रिया निवडणुकीच्या राजकारणात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत संभवत असते आणि त्याचा इन्कार ना बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून झालेला आहे ना काँग्रेस राष्ट्रवादीच्याकडून झालेला आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून इन्कार होत नाही तोपर्यंत आपण याच्यावरती भाष्य करण्याची काही गरज नाही। अच्छा, आपण आपला पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महाआघाडी, राष्ट्रामध्ये मोठी महाआघाडी, गैर भाजपा मोठी आघाडी, स्वाभाविकता काँग्रेस राष्ट्रवादी त्याच्यात येतात, मग शेकाप असतील, संभाजी ब्रिगेड असतील, अनेक छोट्या मोठ्या सामाजिक राजकीय संघटना असतील, या सगळ्यांचं एक महागठबंधन व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा। सर, आपण जर बघितलं की RSS जे आहे ते RSSला एकतर काँग्रेस सत्तेवर पाहिजे असतं किंवा बी जे पी सत्तेवर पाहिजे असतं, हे विरोधी पक्ष म्हणून त्यांचेच लोक त्यांना हवे असतात। अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीला आपण पाठिंबा देता याबद्दल काय म्हणाल तुम्ही? मी स्पष्ट म्हणतो की तुम्ही RSSला काय वाटतं याच्यापेक्षा आपल्याही नजरेतून काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे। RSS धोरणात्मक निर्णय घेत असेल त्यांना त्यांच्यात काही फरक वाटत नसेल, पण आपणालाही सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये समतावादी, फुलेशाहू, आंबेडकरी राजकारण चळवळ मजबूत व्हावी हे कुणाला वाटत नाही, हे सगळ्यांनाच वाटतं। पण ते मजबूत होण्याच्या स्वभावातच आगामी लोकसभेच्या निवडणुकामध्ये जिंकण्याचं 30-35 जे काही मतांचं समीकरण असतं त्या मतांचं समीकरण आपण कसं उभारणार करणार आहोत आणि म्हणून त्यापोटी मग आपल्याला एक व्यापक भूमिका म्हणजे सगळ्या फुलेशाहू आंबेडकरी समर्थकांनासुद्धा एक 30-35% वोट बँकची एका समीकरणाची भूमिका स्वीकारावी लागते आणि म्हणून त्या भूमिकेकडे आम्ही सगळे पाहतो। या 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आंबेडकरी जनतेला काय संदेश द्याल तुम्ही? महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेनं एक स्पष्ट भूमिका घेण्याची, निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे आणि कोणती भूमिका? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान, लोकशाही, संविधानात्मक संस्था, विरोधी भाजपा, शिवसेना महाराष्ट्रातून सत्तेतून तडीपार झाली पाहिजे, सत्तेतून बेदखल झाली पाहिजे
आणि संविधान संस्कृती किंवा संघ संस्कृतीच्या विरोधातील संविधान संस्कृती ही अत्यंत बळकट झाली पाहिजे, ही आंबेडकरी राजकारणातल्या जाणीवपूर्वक ज्यांना आहे अशा सर्व मंडळींनी ही भूमिका घेण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं आगामी लोकसभेमध्ये निवडणुकामध्ये नुसती भूमिका नाही तर त्या दिशेनं त्यांनी मतदानसुद्धा करण्याची गरज आहे, हा स्पष्टपणे माझं आंबेडकरी जनतेला सांगणार.